हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल अंजलीज फूड ब्लॉग. मी आज केला आहे हळदी कुंकू. तुम्हाला थंबनेलवरनं कळालंच असेल. त्यासाठी मी इथं तिळाची वडी बनवून घेतली. तिळाची वडी कशी बनवायची याचा व्हिडिओ मी आधी चॅनलवर अपलोड केला आहे, एकदा नक्की बघा. त्यानंतर इथं सुरू आहे रांगोळी काढणं. तर थोडीशी मी काढून घेतली होती आधीच, आणि त्यानंतर मला आठवलं की चला एक क्लिप शूट करून घेऊया. फक्त बॉर्डरचे डॉट ठेवायचे राहिले होते. नथ माझ्या मुलीने काढली आहे आणि ती साडीवाली लेडीज आहे ती मी काढली आहे. त्यानंतर इथं दूध गरम करायला ठेवलं होतं. 2 लिटर दूध उकळून घेतलं. त्यामध्ये काजू बदाम घातले, साखर घातली, म्हणजे लेडीज येईपर्यंत दूध हलकंसं कोमट होऊन जाईल. त्यानंतर इथे देवघरामध्ये मी फूल वगैरे वाहून घेतले आणि हॉल तयार करून घेतला. जमाल तो कोपरा मी डेकोरेट करायचा प्रयत्न केला होता, हे बघा. आणि सर्वात विशेष म्हणजे ही पतंग काढलेला, तांदुळाची काढलेली रांगोळी पतंगाच्या आकाराची, ज्यामध्ये ब्लाऊज पीस, सौभाग्य अलंकार, मंगळसूत्र, नथ, कानातले काजळ, सिंदूर असं सर्व वापरलं आहे. आणि हे सर्व प्रयत्न कसा झाला कमेंट करून नक्की सांगा. हे सर्व माझ्या मुलीने केलं आहे. आणि तुम्हाला हे सर्व आवडलं असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. तुम्हाला माझा होम टूर बघायचा असेल तर मला कमेंट करून सांगा. मी जसं जमेल तसा व्हिडिओ तयार करून अपलोड करण्याचा नक्की प्रयत्न करेन. हॉलचा टूर तर झाला आहे, पण होम टूरसुद्धा मी दाखवेन तुम्हाला. त्यानंतर इथं आल्या होत्या आमच्या बिल्डिंगमधल्या ह्या ताई आल्या होत्या, त्यांना मी हळदी कुंकू दिलं. आणि त्या गेल्यानंतर मी तुम्हाला परत दाखवत आहे की मी कुठे कसं काय सजवलं आहे ते. खूप छान दिसत होतं हे सर्व काय, आणि बघून खूप छान प्रसन्न वाटत होतं. हे बघा, हे खूप छान दिसत होतं. आणि तसं पण करायला खूप सोपं आहे. यूट्यूबवर एवढे व्हिडिओ अवेलेबल आहे की आपण बघून ठरवलं तर काहीही तयार करू शकतो. आणि हे सर्व माझ्या मुलीने केलं आहे. मस्त दिसत होतं हे सगळं. त्यानंतर देवघरातली फुलं, दिवा आणि संध्याकाळची वेळेस खूप छान प्रसन्न असं वाटत होतं. त्यानंतर इथं मी हळदी कुंकवाचं ताट आणि त्यात तिळगूळ वाण हे सर्व काढून घेतलं होतं. आणि मन प्रसन्न करणारा असं संध्याकाळ होती ही. आणि त्यानंतर मी इथं तुळशीजवळ दिवा लावलेला तुम्हाला दाखवत आहे. तुळशीजवळचा दिवा बघून संध्याकाळी खूप छान वाटतंय. मी तसा रोज दिवा लावत असते तुळशीजवळ. जशा लेडीज येईल तसे मी त्यांना हळदी कुंकू देत होते, पण प्रत्येक लेडीजची क्लिप शूट करता नाही आली मला. कुणी घाईत असल्यामुळं, कुणाला लवकर जायचं असल्यामुळं, त्यामुळं जेवढं जमलं तेवढं शूट करायचा प्रयत्न केला आहे. तर व्हिडिओला नक्की लाईक करा. आणि रांगोळीजवळ नंतर मी दिवे लावून घेतले. प्रत्येक लेडीजचा हळदी कुंकवाचा उत्साह खूप असतो. सर्व लेडीजला हळदी कुंकू करण्याची आपण काय वस्तू देतो, त्यानंतर ही सर्व डेकोरेट करायचं, स्वतः तयार व्हायचं, एक वेगळाच आनंद असतो प्रत्येक सुहासनीचा. त्यानंतर इथे आमच्या लेडीज, आमच्या बिल्डिंगच्या लेडीज आल्या होत्या, त्यांना मी दूध वगैरे दिलं आणि त्यानंतर त्यांना हळदी कुंकू आणि गिफ्ट आणले होते मी, ते दिले. त्यानंतर आमच्या काकू आल्या होत्या, त्या पण मस्त गप्पा मारत बसल्या. आणि खूप दिवसानंतर बऱ्याच जणी भेटल्या होत्या. हे बघा माझा आजचा लुक. साडी कशी दिसत आहे कमेंट करून नक्की सांगा. आणि रांगोळी कशी वाटली तेही सांगा. त्यानंतर मी तर जे फोटो काढले होते ते शेअर करत आहे. खूप छान वाटत होते या दिवशी. सर्वजण येत होत्या, गप्पा गोष्टी करत होत्या. तुमचा हळदी कुंकू झालाय की नाही मला कमेंट करून सांगा. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक